हेलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे हेल्दी वेज कटलेट। त्यासाठी लागणार साहित्य: एक चिरलेला कांदा, बीट, बीन्स, गाजर, मटार, टोमॅटो, कोथिंबीर, स्वीट कॉर्न, दोन मॅश केलेले बटाटे, किसलेलं आलं, मीठ, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि आमचूर पावडर। आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर त्यामध्ये किसलेलं आलं, त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले बीन्स, मटार, बारीक चिरलेले बीट, गाजर, स्वीट कॉर्न, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबाचा रस पण चालतो, त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये दोन मॅश केलेले बटाटे घालून घेऊया। हे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता आपली कटलेटची भाजी तयार झालेली आहे। आता इथे आपण एका भांड्यामध्ये एक मोठा बाउल मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया। याचं एक बॅटर बनवून घ्यायचं पातळ। आता हे बॅटर झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण एक एक कटलेट बनवून घेऊया मीडियम साईजचे। आता हे आपण या बॅटरमध्ये डीप करून घेऊया। मैद्याचं बॅटर आहे मगाशी केलेलं, यातून डीप केल्यानंतर त्याला ब्रेड क्रम्स लावून घेऊया, याने कटलेटला कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी वापरलेलं आहे। आता आपण हे कटलेट डीप फ्राय करून घेऊया। आता आपण हे कटलेट लालसर होईपर्यंत डीप फ्राय करून घेऊया। आता कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे क्रिस्पी आणि हेल्दी वेज कटलेट रेडी झालेले आहेत।